श्री गणेशाय नमः। श्रोते हो, काशीखंड उत्तरार्धाला प्रारंभ करत आहोत, त्याआधी सर्वांनी बोला ओम नमः शिवाय। अध्याय 44 महादेवास वाराणसी विरह। श्री कार्तिक स्वामी म्हणाले, महादेवास काशीचा विरह फार जाणू लागला, त्यामुळे महादेव कृश झाले। नीलखंडाची कृशता पाहून 33 कोटी देवदेवता सदाशिवाकडे आले। वियोगाचे दुःख किती असते याचा अनुभव आपणास आहे, पण शिवानीच्या प्राणनाथास तो तीव्र दाह होऊ लागला त्याची तुम्हाला कल्पनाच करता येणार नाही। आधीच्या संकटामध्ये हलाहलाची विष व विषयाची आग व तिसऱ्या नेत्रकमलामध्ये धडधणारा अग्नी यात आता आवडत्या काशीनगरीच्या वियोगाने महाज्वर भरला। चंद्रशेखरची ही भयान अवस्था पाहून सर्व देवता देवांना चिंता वाटू लागली। शंकर आपल्या पत्नीस म्हणाले, उमा, तुझ्याही शरीराचा काशीविरहाने असाच देह होत असेल नाही का? शिवानी म्हणाली, होय प्राणनाथ, मला सुद्धा काशीचा विरह सहन होत नाही, पण महान पुण्यात्मा देवदास इथे राजा आहे, तोपर्यंत आपण इथून जाऊ शकत नाही। अनेक प्रलय झाले तरी काशी अविनाशी राहते, ही पुरी केव्हा व कशी निर्माण झाली ते मला आठवत नाही। शंकर म्हणाले, त्रिभुवन शंकरांनी निर्माण केले, त्यामुळे मला सर्व त्रैलोक्य स्वामी या उपाधीने ओळखतात। मी अनेक नगरांची रचना केली, पण काशीनगरीचे पुण्य कोणत्याही नगरीत करता येत नाही। या नगरीत सदैव माझ्या नावाचा जयघोष असतो। अनेक शिवभक्त माझ्या दर्शनासाठी येतात। जो भाग्यवान असतो त्याला काशीचे दर्शन घडते। या काशीचे दर्शन देवांना दुर्लभ आहे। काशी हे तर प्रलय काळी माझे राहावयाचे स्थान आहे, ते माझे निजधाम आहे। या काशी क्षेत्राच्या दर्शनामुळे अनेक पापी लोकांचा उद्धार होतो व झाला आहे। या काशी क्षेत्रातील विश्वनाथ नामक शिवलिंगात मी सदैव गुप्त रूपाने असतो। भक्तावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठीच मी काशीची रचना केली आहे। ही काशी मला तुझ्यापेक्षा जास्त प्रिय आहे। महादेवाने स्वतःच्या तीव्र शरीरदाहावर स्वतःच उपाय केला। त्याने आपल्या जटा मोकळ्या केल्या। जटातील गंगाजल तीव्र वेगाने त्याच्या शरीरावरच पडू लागले। भस्म ओले करून त्याने सर्वांगास फासले। दाह थोडासा कमी झाला। तो शिवानीस म्हणाला, प्राणेश्वरी, तो पुण्यवान देवदास धर्माच्या आधाराने काशी क्षेत्राचे रक्षण करीत आहे। त्याच्या राज्यातील सर्व प्रजासुद्धा धर्माचे पालन करीत आहे। जर त्याच्या प्रजेने अधर्म केला तर मला सहज काशी क्षेत्रे जाता येईल व माझा दाह शांत होईल। शंभ महादेव आपल्याला काहीतरी आज्ञा करेल, या आशेने सर्व देव बसले होते। 64 योगिनी सुद्धा उपस्थित होत्या। महादेवास एक नामी युक्ती सुचली। त्याने 64 योगिनींना बोलावले व म्हणाले, तुम्ही सर्वजणी काशी क्षेत्रे जा। तिथे देवदास नावाचा राजा राज्य करीत आहे, तो धर्मनिष्ठ आहे। त्या राजाची सर्व प्रजासुद्धा धर्माच्या आधारे जीवनाची वाटचाल करीत आहे। तुम्ही त्याच्या राज्यातील अधर्म शोधून काढा, तेथील लोक तुमचा स्वागत करतील, तुमचे पूजन करतील, अशी युक्ती शोधून काढा। त्या लोकांना तुम्ही व्यभिचार शिकवा, धर्माची बंधने तोडून अधर्माच्या मार्गास लावा। तेथील सर्व लोकांना पुरुषांना मोहजाळ्यात अडका। शिवाची आज्ञा शिरोधार्य मानून 64 योगिनी मोहिमेवर निघाल्या। त्यांची शरीर विद्रूप होती, त्यांना वेगवेगळ्या हिंस्र श्वापदे तोंडे होती। काहीतरी कारणामुळे आपल्या सर्वांना काशी क्षेत्रे राहायला मिळणार यासाठी सर्वजणी आनंदित होत्या। त्यांनी विविध रूपे धारण केली व काशीनगरीत प्रवेश केला। तर श्रोते हो, इथे हा अध्याय इथे समाप्त झालेला आहे। पुढील अध्यायामध्ये पाहणार आहोत योगिनी सूर्याचे प्रयत्न अपयश, द्रौपदी यांची कथा। सर्वांनी बोला ओम नमः शिवाय। अध्याय